बातमी मराठवाड्यासाठी दिलासा देणारी आहे मराठवाड्याची तहान भागवणारे जायकवाडी धरणात पाण्याची आवक सुरू झाल्यानं आनंद व्यक्त केला जातोय कारण सध्या जायकवाडी धरणात पंचवीस हजार पाचशे पंचेचाळीस क्युसेकने पाण्याची आवक चालू आहे अवघ्या मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणात आता पाण्याची आवक सुरू झाली आहे जायकवाडी धरणाच्या पानलोट क्षेत्रात येणाऱ्या नाशिक जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात मुसळधार पाऊस झालाय यामुळे नाशिक जिल्ह्यातील नांदूर मधमेश्वर वेअर मधून चोवीस हजार पाचशे पंचेचाळीस क्युसेक या क्षमतेनं गोदावरी पात्रात विसर्ग सुरू आहे गोदावरी नदीचे पाणी शनिवारी मध्यरात्रीपासून जायकवाडी धरणात चोवीस हजार पाचशे पंचेचाळीस क्युसेक या क्षमतेनं दाखल होत आता धरणाच्या पाणी पातळीत तीन टक्क्यांनी वाढ आहे जयकवाडी धरणात पाण्याची आवाक सुरू झाल्यानं मराठवाड्याला दिलासा मिळाला आहे